वर्गणी गणपती आहे का दहेंडीची वर्गणी वर्गणी दहेंडी नमस्कार भावांनो, जय एकवीरा जय आगरीकोली। मी छोट्या लोखंडे, माझा न्यू ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता आपली सर्व पोरं फिरायला चाललेत फॉर्म हाऊसला, डब्ल्यू म्युझिकल ग्रुप अख्खी जण फिरायला चाललेत। आता आपल्याला इथून डायरेक्ट लवली हाऊसला जायचं आहे। आता आपल्याला घ्यायला येतोय माऊली आणि व्यंकटेश घ्यायला येतोय, दोघं जण आपल्याला घ्यायला येत आहेत। आता चला पुढेच भेटूया। जाम लवकर आले रे तुम्ही, जाम लवकर आले, एक तास थांबलो मी। मी तर लवकर निघालो, ह्याचं जरा काम होतं ना म्हणून। काय ऑयला बघू बघू कोळशाचा कामाला ना कोळसा ना चला चला लवकर चला। हे जॉर्डन चप्पल जॉर्डन तू पेनताय गोबी फेके 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 जॉर्डन फेके देख नाईकी ओरिजिनल ब्रो। अरे 1800 दिले सगळी पोरं गेली आणि आम्ही आलोय। चला जाम टाइम पास झाला आणि सगळे निघलेत। अवे आपल्याला गाडी कुठची आहे? आपल्याला गाडी नाही, आपण चालत जाय। आपल्याला गाडी कुठची आहे? ठीक आहे क्रेटा ना हो काका, जरा माऊलीला घेत होतो। मला रिक्षा आहे, तुम्हाला फोर व्हीलर आहे? मला रिक्षा आहे, आम्ही रिक्षाची वाट बघतोय। रिक्षा काही, अरे गाडी मला पण आतमध्ये लावायला पाहिजे, पावसात भिजेल। ए कसं वाटतं तुम्ही फॉर्म हाऊसला चालले? आता आधी मजा येते, पटकन लगेच बघ ना मयूरला रिक्षा गेल्यावर मजा येते। आता काय नाही, लगेच कळवलं आम्हाला काय गाडी येतच नाही। हा चालेल चालेल, नक्कीच आम्ही गाडीची वाट बघतोय। अरे बा बॅगा धरल्या हाताने, आज सगळ्यांच्या बॅगात धरायचे वाटतं। फायनली आपली बाबा गाडी आली आहे, गाडीत बसलोय बाबा। किती उशीर झाला, किती वेळ थांबलो रे आपण? एक तास तरी थांबलोय, मी दोन तास थांबलोय। तू घरापासून टायमिंग, घरापासून का बाबा? अंका भेटण्यापेक्षा पहिले आलोय। काय पहिले आलोय बाबा? तू तर गाडीत फुल शान मध्ये बसून आलोय, आता फुल एन्जॉय करायला लागेल आपल्याला तिकडे। भाई आपला काम कसं आहे? एमची शान बघा भाई, सस्ता एमसी बस स्टँड, सिटी स्कॅन, सिटी स्कॅन। चला बाबा डेंजर बरे, आज केसे जाम सेट भारी आहे रे। काय कुठचा वॅक्स लावतो? गॅट्सबी बाबा। जस्ट गॅस पंपला पोहोचलोय आणि गॅस भरला ना आपला, फुल भरला ना। आता कुठे थांबायचं ना? डायरेक्ट बिंगरी भाई, आपल्याला डायरेक्ट बिंगरी जायचं आहे भाई। अचानक भयानक पाऊस पडायला लागले आणि आमचे दोन पार्टनर ते बघा काय रे, नाही नॅचरल हवा खातो ना मी, बघू ता मत आले ना अजून तिकडे येते। आता जज पडघा टोलनाक्याला पोहोचलोय आणि असं वाटतं आम्ही कधी पोहोचतो आणि कधी पाण्यात उतरतो। साहेब कसा पूर्ण अख्खा भिजलाय, गाडीतच भिजलाय, फोर व्हीलर मध्ये जागा होती तरी गेला नाही। चल आपलं ते काम ते करू आणि पटकन काहीतरी खाया बियायला काहीतरी घेतोय। चल बरे, काहीतरी खाया बियायला घेतोय, जाम भूक लागले। पहिले मी असं वाटतं पाण्यात कधी तू उतरशील ना माझ्यासोबत पाण्यात? बस उतरणार ना? हा बाबा, माझ्या जोडीला पार्टनर आहेत म्हणजे उतरायचे। अर्धी पोरं पोचली म्हणजे सगळी पोरं पोचली आहेत, आम्हीच पोचायचं बाकी आहे फक्त। फायनली एकदा पोचलोय गेट जवळ, बाय गेट लय लांब आहे आपल्याला। फुल गावची फिलिंग येते ना छोटे, एकदम गावची फिलिंग।
ए बारिश आ आमची रिक्षा आम्ही पुढे गेलतो एकदम एकदम नव्हतं लिहिलं रे आम्ही डायर उडी मार तू पण मारायचा मी पण मारलं थांब जरा कपडे नाही असतात पागल झालंय का आपण मारायला थांब ना गेलाय उघड उघड दरवाजा उघड हे बघा बेल वाजवतोय हा इला वाजव वाजव हा अनिकेत दादा नार्वेकर काय बोलतात एकदम मस्त बघा स्विमिंग पूल स्विमिंग पूल बघा व्लॉग बनवतोय छोट्या काम काम चालू आहेत बाबा ये रडतोय रडतोय काम कर रडतोय का तू कान दे रे चला चला काम करायला लागेल काम करतो मग भेटतो तुम्हाला सनी सेठ स्वतः नमस्कार मंडळी मी नि स्वतः सनी चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे छोट्याच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट शेअर सबस्क्राइब कांदा खायला तुला एक काम करतो आज लाई जाम काम करतोय काम करून करून गाम कुठला थोडं काम कर छोटे काम कर आता आम्ही सोय अशी केलेली आहे एक पियायची आणि लगेच टिश्यू पेपरला हात पुसायचे आणि हे आपली पोरं फुल पावते आहेत आणि माझा फोन चार्जिंगला होता म्हणून काय शूट घेताना आला आता थोडाफार चार्जिंग झाली आहे म्हणून शूट धावतोय हे बघा हे बघा एक नंबर कडक जबरदस्त आपलं आता जेवण चालू आहे तयारी चालूच आहे आपली जागी जेवण बनवतो आपल्यासाठी जेवण बघा हे बघ काका नवनाथ काका आणि बजा काका जेवण बनवतो आपल्यासाठी बघा बघा मी आता उडी मारतो मंडळी मी नि स्वतः सनी चौधरी आता मी एक ड्यूप्स मारून तुम्हाला दाखवतोय तर तुम्हाला ड्यूप्स म्हणजे हा प्रकार प्रचलित नाहीये कोणाला माहिती नाहीये मी मारून दाखवतो तुम्हाला आज बस मी तुम्ही दिखा दूंगा तर गाईज आता आम्ही ड्यूप्स मारून दाखवतोय राजा तुम्ही इंटरेस्टेड आहे नो दाखव दाखव मारून दाखवतोय एन्जॉय झालोय बघ काय दांडी लागत नाही पडले भाई एवढी मजा येते ना एकदम डेंजर मजा येते आणि मी फोकस बघा कसला घेतला लाईटीचा पूर्ण अंधार आहे आणि व्ह्यू एवढा भारी आहे ना फार्म हाऊस एक नंबर फार्म हाऊस आहे डेंजर आहे आपली पोरं सगळी पोरं मजा करतात पाऊस पडत होता म्हणून मला काय जास्त शूट करायला भेटला नाही आता बघू जेवढा जमतोय तेवढं मी शूट करतो आता
बघतो तुम्हाला दाखवतो बघा पुढे आपली पोरं बघा या उठतो आता पावते बघा कडक कडक बाबा कुत्रा आहे कुत्रा असं पोहोचे बघा उलटा हा बघ ना भाई बस का एकेकाची मजा दाखवतो तुम्हाला सनी सेट स्वतः स्वतः सनी सेट दिसत नसेल आता दिसतोय तर गाईज नमस्कार मी संप चौथा सनी चौधरी आता दिसत असेल तर मला पावता येत नाही तुम्ही इथे काठीच्या आधारे पावतोय तर मी शिकतोय क्लास आहे क्लासला क्लास लावलंय मी प्रतीकडे आता लाईट आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मिनी आता सनी लाईट लावलेत सनी लाईट मिनी सौता सनी ना पाठी इकडे कडक वाटतात तुम्ही एक नंबर सनीची बरं तीन चार चैनी चमकतात नाही अजून नाही थांब आता बघा तुम्हाला झूम करून आणतो मिनी सौता सनी सेट स्वतः भाई भाऊ दादाला लाईक करत शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका बस घंटीच्या आयकॉन वरती क्लिक करा स्टार्टत आंघोळ बिंगोल केली आणि बा अजून पावतायत आणि माझा आवाज असा बसलाय ना डेंजर मध्ये बसलाय हे बघा दिसतंय काय माहिती नाही तुम्हाला दाखवतो बघा तुला कसं वाटतं या पाण्यात पाहून एक नंबर वाटतं मला पाण्यात पण तू आजारी बिजारी पडणार नाही ना पडलो तर पडलो काय ही 6 वाजल्यापासून पावतोय काय ऐका नाही बंद झाले मी जाऊन आंघोळ केली मला थोडं गरम पाणी होतं का हा गरम पाणी पुल जाऊन गरम पाणी मध्ये आंघोळ केली नंबर आहेत का नाही कोण नाही हे बघा झोपलं काय असे आणि ते पत्ती घेत आहे चार डुबल्याला चार डुबलेला द्यायलाच पाहिजे हे आपले पत्ते आणि हे समजून जावा काय ते हे आपलं असं झालं इथे पत्ते राहता आता ते आपण बघून घेऊ पुढे आता 2:30 वाजले आणि आपले कोण काय झोपायचं नाव नाही घेते अर्धी झोपलेत दाखवाय बघ झोपलेत बघा बघा हालत पण नाही तिकडे लिंबू आता पण झोपलंय आणि आरती पोर त्या रूम मध्ये पण झोपले जे ज्यांना खेळताय ते बाबा ते खेळतायत ज्यांना नाही खेळताय ते झोपलेत आता मी पण झोपतो डायरेक्ट आपण सकाळी पूल मध्ये भेटूया बाय हॅलो गुड मॉर्निंग भावांनो आता वाजले 10:30 आणि पाऊस काय थांबत नाही तर आपली पोरं ते बघा नाश्ता करतायत नाश्ता झालेला त्या अगोदर पण आता पटापट पटापट नाश्ता करणार आणि डायरेक्ट पाण्यात उडी मारणार चेंजिंग केलेलाच आहे बाई कालचेच कपडे घातले चला आता आप करतोय मासे जाम काल जाम मासे पडलेत स्विमिंग पूल मध्ये जाम जाम मासे स्विमिंग पूल मध्ये जाम हे बघा मी असं बघा दादा पामाऊस किती घेता हा किती पामाऊस पामाऊस 10,000 फक्त 10,000 फक्त 10,000 कोणला पाहिजे असेल तुला तू साफ कर रे साफ कर साफ कर सगा हा बघा व्ह्यू एवढा भारी आहे ना एक नंबर आहे एक नंबर मी तर तुम्हाला काल तर व्ह्यू दाखवला नाही आता तुम्हाला दाखवतो बघा एक एक आपली पोरं सगळी पोरं पावायला आलेत हे बघा
सगळी सगळी म्हणजे जेवण बनवत होती, सगळी पोरं बिझी होती. हे बघा सगळी पोरं पावतात बघा. तिथे डिस्कशन चालू आहे कशी उडी मारायची काय मारायची. चला आता बाबू आज आपल्याला पावला शिकवतोय, पावला शिकवलाय त्याने आपल्याला. आता बघू एकदा त्याने शिकवलाय. आता बघू चला एक दोन. एकदम कडक चला आता आपल्याला घरी जायला निघायचं आहे आणि आपली सगळी पोरं आहे बघा गार्डन मध्ये खेळत आहेत. आपल्याला लगेच निघायचं आहे आणि चला 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 निघू चला. आता आम्ही निघतोय आणि हा भाऊ काहीतरी दोन शब्द बोलतोय आणि हा भाऊ चाललाय म्हणजे गणपतीला आहे ना तू. गणपतीला आम्ही येईन म्हणजे आपल्या घरी पण गणपती असतो आणि आपली ऑर्डर पण आहे म्हणजे तो गणपतीच्या ऑर्डरला आहे ना. हा भाऊ कुठेतरी आनंदीला शिफ्ट होतोय. आनंदीला शिफ्ट होतोय म्हणजे कामानिमित्त मला तिथे शिफ्टिंग झाली माझी. मी तिथे झालो आता म्हणजे डोंबोलीत काय दिसणार नाही म्हणजे आता क्वचित आपल्या ऑर्डरला लवलीच्या ऑर्डरला क्वचित दिसलो होतं. विसरलं माझे ब्लॉग बघशील ना 100%. पण ब्लॉग तुम्ही पण बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे भरपूर म्हणजे चांगला मुलगा आहे म्हणजे जोनिन पर्सन आहे एक बोलायला गेले तर असं आहे. तर लाईक करा याचे ब्लॉग आणि याला साथ द्या थोडी साथ द्या बाकी वाजवणे पण याचे जाम भारी आहे म्हणजे लवली मध्ये पण सुंदर असं वाजवतो. तुमचा आशीर्वाद आहे त्या आम्ही एक नंबर वाजू भाऊ. चला चला बाय 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 चला बाय 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 टाटा 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 टाटा. चला जस्ट आता आम्ही निघलोय आणि आम्ही दोघंच जण आहेत. काका आपली गाडी झाली काका काकाला चालवते काका काका चालवते
रिक्षा झालो होतो ऑटो मध्ये बसलेलो. दाखव दिसते काकांना दाखवला. पहिले आपण येताना नरेदाच्या गाडी झालो ना आणि जाताना तो गेला घरी आणि जाताना आपण काकाच्या रिक्षा झालोय. आता ब्लॉग काय आपण काय जास्त शूट घेतले नाही. मी पाण्यामध्ये मोबाईल घेऊन गेलो वाटला आणि वाट लावून घेतली. एकदा जी माझं चार्जिंगच नव्हते माहिती का, म्हणजे चार्जिंगचा ऑप्शनच नाही ते. चार्जिंग पोर्ट खराब झाला. चार्जिंग पोर्ट कसा खराब होईल, चार्जिंगच नव्हते. आता बघू आता काय, चार्जिंग झाला पाहिजे. चला एकदाशी फायनली आलोय लवल्या हाऊसवर. आता आपल्याला घरी जायचं आहे. मी घरी जातो. आता मोबाईल मध्ये चार्जिंग नाही, 20% चार्जिंग. हे माऊली बोललाय खाडीवर जायचंय. खाडीवर जायचं आपल्याला. राहशील का खाडीवर? आता खाडीवर जाऊ तर मोबाईल चार्जिंगला लावून मी खाडीवर जातो. ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.